साखर, खवा, दूध किंवा मिल्क पावडर असं काहीही न वापरता एका वेगळ्या पद्धतीने नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. इथे तुम्ही या बर्फीचं टेक्स्चर बघू शकता. अतिशय मस्त, रुचकर, तोंडात टाकताच विरघळणारी ही नारळाची वडी किंवा बर्फी बनवून तयार झालेली आहे. तरी बर्फी तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि फक्त 3 ते 4 साहित्यामध्ये ही बर्फी बनवून तयार होते. तर अतिशय पौष्टिक देखील ही बर्फी आहे आणि ही कशी करायची याबद्दलची सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर अगदी अशी नारळवडी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. सुरुवातीला ही नारळवडी तयार करण्यासाठी आपण अर्धी वाटी तूप कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता तूप कढईमध्ये घातल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे. तूप हलकंसं वितळलं की यामध्ये आपण 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवून सतत ढवळत राहून या पिठाचा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला या तुपासोबत परतून घ्यायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण बर्फी तयार करत असताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित भाजलं जातं आणि कुठेही ते कच्चं राहत नाही, त्यासोबतच ते करपलं देखील जात नाही. तर अशा प्रकारे सतत ढवळत राहून 1-10 ते 15 मिनिटं मी हे पीठ रंग बदलेपर्यंत अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता हळूहळू या पिठाचा रंग बदललेला आहे आणि सगळ्या पिठाला एकसारखा रंग आलेला आहे, म्हणजे आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे. आता 1 वाटी जर हे गव्हाचं पीठ असेल त्यासाठी आपल्याला 2 वाटी ओल्या नारळाचा किस यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता इथे ओल्या नारळाचा पांढरा शुभ्र किस कसा तयार करायचा याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे. त्याची लिंक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक दिलेली आहे. अशा पद्धतीने आता 2 वाटी नारळाचा किस आपण यामध्ये घालून घेतला की 1 ते 2 मिनिटं या पिठासोबत हा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण इथे साखर वापरणार नसल्यामुळे 1.5 वाटी इतका बारीक चिरलेला गूळ यामध्ये घालून घेणार आहोत. शक्यतो गूळ बारीक चिरून किंवा किसून घालायचा आहे, म्हणजे यामध्ये तो पटकन मुरला जातो आणि एकजीव होतो. अशा प्रकारे आतापर्यंत आपण हे तिन्ही जिन्नस मंद आचेवरच परतून घेतलेले आहेत. इथे आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता इतपत हे मिश्रण एकजीव झालं की यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पूड घालून घ्यायची आहे. तर इथे मी 1 छोटा चमचा वेलची जायफळ पूड ही कुटून घालून घेतलेली आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर या बर्फीमध्ये छान उतरला जातो. आता वेलची जायफळ पूड घालून झाल्यानंतर परत हे मिश्रण एकजीव करायचं आणि कढईपासून वेगळं होईपर्यंत आपल्याला ते मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे. हळूहळू तुम्ही इथे बघू शकता याचा हलकासा गोळा तयार व्हायला लागतो आणि त्यानंतर शेवटला यामध्ये बर्फीला थोडीशी चकाकी येण्यासाठी यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे बर्फीसाठीचं मिश्रण आता तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता ह्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ज्या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्या प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता या तुपासोबत मी बटर पेपर देखील लावून घेणार आहे, जेणेकरून बर्फी आपली अगदी व्यवस्थित बाहेर काढता येईल. जर बटर पेपर नसेल तर फक्त तूप लावून देखील तुम्ही ही बर्फी सेट करून घेऊ शकता. आता यावर आपण तयार केलेलं मिश्रण हे गरम असतानाच या प्रकारे घालून घ्यायचंय आणि चमच्याने आणि त्यानंतर एखाद्या वाटीने किंवा पेल्याने हे आपल्याला एकसारखं या डिशमध्ये पसरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिश्रण गरम असल्यामुळे आपण ते चमच्याने आणि त्यानंतर पेल्याने एकसारखं या डिशमध्ये पसरून घेतलेलं आहे. आता यावर आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट सजावट करून घेऊ शकतो. तर इथे मी पिस्त्याचे बारीक काप यावर घालून घेतलेले आहेत. बर्फी 1-10 ते 15 मिनिटं थंड झाली की त्यानंतर सुरीने यावर आपल्याला काप पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे ही बर्फी छान या डिशमधून वेगळी करता येते आणि याचे तुकडे देखील छान पडले जातात. त्यामुळे अशा पद्धतीने आता 1-10 ते 15 मिनिटांनंतर मी ही बर्फी कट करून घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता. तर इथे मी स्क्वेअर आकारामध्येच, म्हणजे चौकोनी आकारामध्ये हे तुकडे तयार करून घेणार आहे. तुम्ही डायमंड शेपमध्ये देखील ही बर्फी कट करून घेऊ शकता.
इथे तुम्ही बघू शकता की मस्त मऊ लुसलुशीत असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि याची काप देखील अगदी सहजरित्या पडले जात आहे. आता ही तयार केलेली बर्फी मी एक तासभर पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवली होती आणि थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सुरीच्या सहाय्याने आपण याचे पीस वेगळे करून घेणार आहोत. तर अगदी सहजरित्या याचे पीस पडलेले आहेत किंवा तुकडे छान असे चौकोनी आकारात आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आज इथे आपण ही ओल्या नारळाची मस्त मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय रुचकर अशी ही नारळी वडी किंवा नारळी बर्फी तयार केलेली आहे. आज इथे आपण ही ओल्या नारळाची बर्फी तयार केलेली आहे. जर तुम्हाला ही बर्फी जास्त दिवस टिकवायची असेल तर तुम्ही सुक्या नारळाचा वापर देखील करू शकता किंवा ओलं खोबरं हे कोरडं होईपर्यंत परतून मग या मिश्रणामध्ये घालून घेऊ शकता. आता जर तुम्हाला सुक्या नारळाची बर्फी तयार करायची असेल किंवा सुक्या खोबऱ्याची बर्फी तयार करायची असेल तर गूळ चमचाभर तुपामध्ये वितळवून घ्यायचा. फक्त गूळ वितळला की तो या मिश्रणामध्ये घालून एकजीव करायचा आणि अशा पद्धतीने बर्फी सेट करून घ्यायची आहे. तर इथे आज तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने ही बर्फी कशी करायची ते देखील सांगितलेलं आहे. त्यासोबतच जर बर्फी आपल्याला लवकर थंड करायची असेल तर थोडी कोमट झाली म्हणजे हात लावण्याइतकं हे मिश्रण थंड झालं की तुम्ही 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये देखील ही बर्फी सेट करायला ठेवू शकता. अशा पद्धतीने आज इथे आपण अतिशय रुचकर पौष्टिक तोंडात टाकताच विरघळणारी ही गहू पिठाची नारळी वडी कशी करायची ते पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.